नवी मुंबई नेटवर्क। सरकार के सूचना अनुसार शहरों को कचरा मुक्त बनाने के संकल्प के साथ 17 सितंबर 2022 से लेकर 2 अक्टूबर 2022 तक स्वच्छ अमृत महोत्सव की घोषणा की गई है। इसी अभियान को गति देते हुए नवी मुंबई महानगर पालिका भी मनपा आयुक्त अभिजीत बांगर के नेतृत्व में इस अभियान में शामिल होने के लिए तैयार हो चुकी है। नवी मुंबई में इसी अभियान के तहत 17 सितंबर को इंडियन स्वच्छता लीग इंटर सिटी प्रतियोगिता का आयोजन किया जा रहा है, जहां देश भर के 18 से अधिक शहर हिस्सा लेंगे, जिसमें इस बार नवी मुंबई ने भी हिस्सा लिया है और उन्होंने अपनी टीम का नाम रखा है नवी मुंबई इको नाइट्स। और नवी मुंबई के इसी टीम के कप्तान होंगे मशहूर संगीतकार और गीतकार शंकर महादेवन। 17 तारीख को नेरुल सेक्टर 26 स्थित गणपत शेठ टाउनडेल मैदान में सुबह 8 से 11 बजे तक इंडियन स्वच्छता लीग इंटरसिटी प्रतियोगिता का आयोजन किया गया है, जिसमें गार्बेज के खिलाफ जंग में यूथ को शामिल करते हुए हैशटैग यूथ वर्सेस गार्बेज टैग लाइन भी जाहिर की गई है। आयुक्त अभिजीत बांगर ने लोगों से आह्वान किया है कि वे भी आए और इस स्पर्धा में भाग लेकर नवी मुंबई को और आगे ले जाए। नवी मुंबई महानगर पालिकेच्या वतीने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा जो कालावधी आहे, या पंधरवड्यामध्ये स्वच्छ अमृत महोत्सव साजरा करण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। केंद्र शासनाचा नगर विकास विभाग जो आहे, त्या विभागाच्या वतीने 17 सप्टेंबर हा जो सेवा दिवस म्हणून साजरा केला जातो, तेव्हापासून ते 2 ऑक्टोबर जो गांधीजींची जयंती आहे, जो आपण स्वच्छता दिवस म्हणून साजरा करतो, त्या दिवसापर्यंत जे स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झालीत, या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने काही ॲक्टिव्हिटीज हाती घेण्याचं निश्चित केलेलं आहे। ज्यातली सर्वात महत्त्वाची ॲक्टिव्हिटी आहे जी 17 सप्टेंबरला आयोजित केली जाईल। केंद्र शासनाने एक इंडियन स्वच्छता लीग म्हणून इंटरसिटी कॉम्पिटिशन जाहीर केलेली आहे, ज्याच्यामध्ये देशभरातून 1800 जास्त शहरं पार्टिसिपेट करतात। या इंडियन स्वच्छता लीगमध्ये नवी मुंबई शहरसुद्धा आपला सहभाग नोंदवत आहे। त्यासाठी आपण आपली टीम तयार केलेली आहे, नवी मुंबई इको नाईट्स असं आपल्या टीमचं नाव असून आपण त्याचा लोगो प्रदर्शित केलेला आहे। त्या टीमचे कॅप्टन आपण जाहीर करणं अपेक्षित होतं। सो आपल्या शहराचे जे स्वच्छ ब्रँड अँबॅसेडर आहेत पद्मश्री शंकर महादेवनजी यांना आपण विनंती केली आणि ही हॅज ग्रेसफुली ॲग्रीड, ते आपल्या टीमचे कप्तान आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण या कार्यक्रमातून देशातील यूथ, शहरातील संपूर्ण यूथ जे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांना आपण आवाहन करतोय नवी मुंबई व्हर्सेस गार्बेज, म्हणजे नवी मुंबई विरुद्ध जो काही आपला कचऱ्याविरुद्धची लढाई जी आहे त्याच्यामध्ये सगळ्या यूथने पार्टिसिपेट करावं, यासाठी हा प्रोग्राम घेतला जातोय। 17 तारखेला तांडेल मैदानावरती सकाळी 8 ते 11 दरम्यान आपण यूथला आवाहन केलेलं आहे की तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहावं। जो त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला जाईल त्यामध्ये एक इंटर स्कूल कॉम्पिटिशनचा मुद्दा आहे, त्यात शाळा आणि कॉलेजेस सहभागी होतील आणि त्यांची एक कॉम्पिटिशन होईल। स्वतः शंकर महादेवनजी त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि त्यांच्या माध्यमातून तो कार्यक्रम घेतला जाईल आणि हा कार्यक्रम झाला। त्याचबरोबर myjov.in पोर्टल जे आहे त्या पोर्टलवरती ISL साठी रजिस्ट्रेशन करणं अपेक्षित आहे, इंडियन स्वच्छता लीगसाठी रजिस्ट्रेशन करणं अपेक्षित आहे। मी शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण आपल्या शहरासाठी आत्तापर्यंत अनेक गोष्टी केलेल्या आहेत स्वच्छतेसाठी, ही एक बाब आहे ज्याच्यामध्ये आपण आपला सहभाग थेट नोंदवू शकता आणि जर जास्तीत जास्त नागरिकांनी याच्यामध्ये जर आपला सहभाग नोंदवला, रजिस्ट्रेशन डझंट टेक मोर दॅन 3-4 मिनिट्स, तेवढा वेळ तर आपण आपल्या शहरासाठी नक्कीच काढू शकतो आणि त्या रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून आपल्या शहराचा परफॉर्मन्स देशभरामध्ये सर्वोत्तम राहू शकेल हे इन्शुअर करण्याची आपल्याला या ठिकाणी संधी आहे। या अमृत महोत्सवमध्ये इतर पण अनेक बाबी आहेत, ज्यामध्ये स्टार्टअप चॅलेंज आहे, टॉयकेथॉन आहे, ज्यामध्ये नागरिक काही वेस्ट मटेरियलपासून खेळणं एखादं डिझाईन करू शकतात आणि त्याची एंट्री केंद्र शासनाच्या पोर्टलवरती पाठवू शकतात, ज्यातनं बेस्ट एंट्रीजला पारितोषिक जाहीर केलं जाईल आणि खेळण्यांच्या कंपन्यांना ते डिझाईन देऊन त्याचं मास स्केलवरती प्रोडक्शन प्रमोट केलं जाईल, ज्या माध्यमातून रिसायकलला, जे आपण वेस्ट रिसायकल आहे त्याला चालना दिली जाऊ शकेल।
याचा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा कॉम्पोनंट जो आहे तो आहे सोर्स सेग्रिगेशनचा। सोर्स सेग्रिगेशनसाठी नवी मुंबई शहरामध्ये आपण फार जास्त भर देतोय। मी वारंवार नागरिकांना आवाहन करतो की स्वच्छतेसाठी जर एक बाब कुठली आपल्याला करणं महत्त्वाची सगळ्यात वाटत असेल तर ती प्लीज सोर्स सेग्रिगेशन करा। सोपी गोष्ट आहे, तीन पद्धतीने आपल्याला आपला कचरा विभागित करायचा आहे। कचरा एकत्र टाकल्यानंतर विभाग न करणं हे अपेक्षित नसून कचरा टाकतानाच तो वेगवेगळ्या पद्धतीने तीन डस्टबिनमध्ये टाकणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी नॅशनल लेवलला 2 ऑक्टोबरपासून पण कॅम्पेन राबवलं जात आहे। मला विश्वास आहे की हा संपूर्ण स्वच्छता अमृत महोत्सव जो आहे ज्याच्यामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवतील आणि ISL साठी पर्टिक्युलरली सर्व नागरिक नवी मुंबईतील आपलं रजिस्ट्रेशन न चुकता करतील। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।